Good morning, guys. Welcome back to my channel. Namaste. आणि वाजलेत सकाळची 11 आणि आई नो थोडं उशीर झालेला आहे पण ठीक आहे. एखादे दिवस चालतो जो उशीर झाला तर. आणि मम्मी तशी पण बडबड करत होती किती लेट झालं उठून. ठीक आहे मम्मी नाही बडबड करणार तर कोण करणार. आणि उठली मी आता चहा पिते नसं करते आणि त्यानंतर ठरूया आपण की आज आपल्याला काय करायचं आहे. सो स्टे ट्यून विथ मी. फटाफट फ्रेश झाले आणि आता काही आहे ती चहाची. चहा पिते आणि मम्मीने दिलं की ते टोस्ट. सो ते खाणार आहे आणि अजून एक दाखवते. कोण आहे? पांडू. सो या आहे पांडू. बसले माझ्यासोबत थोडा चिल करत आणि चहा पिते मग भेटते. हाय. मस्त आंघोळ करून रेडी झाली आहे मी आणि अशी गुडगल बनले. मम्मी ओरडते आहे खूप लेट झालं आहे ये जेवायला. सो जाते जेवायला त्यानंतर भेटू. मम्मीने लावलेली ही झाडं आहेत त्याला फुलं इतकी छान आलेत ना. आणि एका ह्याला कमीत कमी 4 ते 5 फुलं आहेत बघू शकता तुम्ही. इकडे एक आहे हे एक आहे हे एक आहे हे एक आहे हे एक आहे आणि इथे पण आलेत कळ्या आहेत आणि फुलं आहेत. सो ही माझ्या मम्मीची छोटीशी अशी बाग आहे जिला मस्त फुलं आलेत आणि खूप छान दिसत आहे ते. ही आहे आमची पांडू. सो ती खूप पांढरी आहे आणि तिचा कलर बघू शकतो खूप व्हाईट आहे त्यामुळे तिला आम्ही हे नाव दिलं पांडू. आणि क्यूट आहे ती. आमचा दिवसभर थोडासा का होईना वेळ त्यांच्यातच निघून जातो त्यांना बघण्यात त्यांच्याबरोबर खेळण्यात. खूप छान वाटतं जेव्हा तुमच्या घरात प्राणी असतो किंवा असावा एकतरी प्राणी. खूप पॉझिटिव्ह घरात येतं आणि छान वाटतं प्राणी घरात असल्यावर. आम्हाला तरी खूप सगळ्यांना आवड आहे म्हणून आमच्याकडे 2 कॅट्स आहेत ही आणि हिची मम्मी आहे. सो तुला खेळायचं आहे खेळायचं आहे इकडे गंडा आला सोडते तिथे. पांडू 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 इतकी क्यूट झोपले. म्हणजे झोपले नाही बसले. ती बघा ती बघा पांडू का होत पांडूला. पांडू काय काय कशी लोळते. पडली 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 बस बस तिथेच. आईला खूप कंटाळा आलाय. आई बोलले की आज कुठेतरी बाहेर जाऊ आपण दोघी. जाऊया कुठे जाऊ माहीत नाही पण बाहेर जाऊ संध्याकाळी आणि बघत राहा कुठे जाऊ ते. आपण चहा पाहिजे चहा करते आणि आई उठली की मग आपण जाऊ. सो जसं मी म्हणालेली की घरी आईला खूप कंटाळा आलाय त्यामुळे जातोय थोडं स्टेशनला भाजी पण आणायचे आणि थोडं खाऊन पण येऊ स्टेशनला आणि भेटू तिथे. ही आमच्या सोसायटीची बस आहे जिने आता आम्ही जाणार आहोत. स्पेशली आमच्या सोसायटीसाठीच फक्त बस आहे. त्यांना पास दाखवावा लागतो. एक सेकंड पास आहे पास दाखवून एंट्री भेटते. जस्ट पोचलेलो आहे आम्ही स्टेशनला.
कसा आहे डोसा? मस्तच आहे, छान आहे डोसा. टाइमपास होतोय, जस्ट आलेलो फिरायला, पण आता डोसा पण खातोय. डोके काय काय खायला भेटतं. मग प्लेट पुढे घेणार दररोज. मम्मी एन्जॉय करते पाणीपुरी. आजचा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट, बाय.